रमे सखाराम बापू लय दिलदार माणूस आहे बघ, त्यांच्याशी मन मोकळेपणानं वाग, म्हणजे तुझी फारेंची टिरी फिक्स झालीच म्हणून समज। चला काय बबनराव, अगदी काळ्या दगडावरची रेघ। चल बघू, चल चल आपला पासपोर्ट पास करून घे। चल चला आता आपण आपला प्रोग्राम करू। आता ग भैया चला। तुझं वय वाढतो बघ, मी तुझ वय 16 असेल, 16 17 18 नाही हे मायला घातलं का वड, मी हजार वेळा सांगतो की त्याची आईला 18 भेटत। 25 25 वा 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 वा, क्या बात आहे, मग हरकत नाही या इकडे। म्हणजे काय तू 25 म्हणतीस आणि माझा जीव भांड्यात पडला। 25 म्हणजे कस संज्ञान काय, आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करावं लागत नाहीतर काय, हे सफेद जायचं अंगावरच, आमच्या अंगावर यायची चौकट आणि हातात बसले दफे। म्हणजे तुला कस सगळं समजावून सांगावं लागतं बाई। मला पदर्याला या नुकता, अहो माग 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 वळून काय बघता, मला पदर आला या नुकता। जाऊ दे खेळायला घालावा घ्या। मी नाही घेत। आता आम्ही सांगतोय म्हणल्यानंतर थोडं घ्यायचं वा, नको 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 मी नाही घेत। नाही कमाल, फॉरेनला जायचं म्हणल्यानंतर हे सगळं करता आलं पाहिजे, एक वेळ दुसरं काय करता आलं नाही तरी चालेल, पण ठोका ठोकी झाली तुला। घ्या, मी नाही घेत। गरज नाही घेत, गरज नाही घेत, नका घे माझं, मी घेत। चिअर्स। मी काय म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावर कुठं तीळ आहे का, जर तीळ बघून दिसला ग बाई दिसला मला बघून, डोळे डोळे तर एकदम लाजवणार। अगं गैरसमज करून घेऊ नकोस, काय तुझ्या पासपोर्ट वर हे सगळं म्हणजे जे जे काय बघितलेलं आहे ना ते लिहावं लागतं। मला वाटत तुझा सगळा पासपोर्ट यानच भरून जाणार आहे, कारण तुझे डोळे हरणी सारखे आहेत, तुझं नाक चापे कळी आहे, पोट गुलाबाच्या पाकळी सारखे आहे, आणि कटी म्हणायची बघून घ्या, हाच ना तुमचा चोर हसतो, आणि तुमची पर्स। माझी पर्स, धन्यवाद साहेब, मी तुमची फार फार आभारी आहे। कधी वेळ मिळाला तर या घरी गाण्याच्या मैफिलीला, आईला खूप आनंद होईल, याल ना? येते हा।
आई अग आई काय ग इतका का लागला अग काळजीनं माझा जीव नुसता वर खाली होत होता 10,000 सुपारी ठरवली होती त्या जागीरदारा बरोबर सुखरूप आणलंच नव्ह पैसे काय सांगू आई माझा बटवा मारला की ग त्या चोरानं गाडीत नव्हतं त्या क्षणी अगं काय सांगतीस काय 10,000 त्या मुडद्याच्या उरावर घालून बसलीस अगं मावशे तुला हिच्या बरोबर एवढ्या जबाबदारीनं धाडलं होतं नव अगं चुप काय ग इतकी कशी बेफिकीर वागलीस तू अगं पण एक शब्द बोलू नकोस थांब आत्ताच्या आत्ता त्या बबन्याला फोन करून बोलवते आणि सखाराम बापूंकडनं त्याला फुंक्याचा मुर्दाच बशिवते त्याची काय गरज नाही अगं त्याच्या अगोदर मुर्दा बशिवला त्याचा आपल्याच गावातल्या त्या जमादार अशोक शिंदेनी काय हे घे अग भया अग तो जमादार म्हणजे आपल्याला देवाच्याच रूपाने भेटला म्हणायचं की हो ना अग पर त्याला काही बक्षिस दिलंस का नाही अग ते एवढे इमानदार आहेत की साधी बक्षिस सुद्धा घेणार नाहीत अग भया आता मग त्यांचे उपकार कसे ग फेडायचे हा आता त्यांना नाच गाण्याची आवड असेल तर अग दर्दी आहेत ते गाण्याचे मग झक्कच झालं अगदी मानाने बोलवू आपण त्यासनी मग कधी बोलवूया अगं परवाच ठरवलंय आपल्या आमदार सखाराम बापूंसाठी खास खाजगी बैठक तवाच बोलू की आमदार साहेबांना चालेल अगं ते मी बघीन ग पण तू असा झक्कास मुजरा पेश कर कि त्या आमदाराच्या डोळ्याच आणि कानाच किती त्रास घेतीस ग माझ्यासाठी तुम्हीच म्हणता नाही कि आपलं नातं सासू सोन्याचं नाही मायलकीच आहे म्हणून तू म्हणतेस ते खरं आहे तुझ्याकडे पाहिलं ना की जीवाला किती बरं वाटतं म्हणून सांगू न सांगता सवरता तू माझ्यासाठी एवढं करतेस पण आता मी मात्र तुझ्यासाठी एक गोष्ट करणार आहे ती कोणती आई तुमच्या लग्नात अशोकला तुझं नावच बदलायला सांगणार आहे समजलं का तुम्हाला सुद्धा हे नाव नाही आवडत नाही ते आवडत पण त्या परीस रमा हे नाव मला जास्त आवडत का ग काय झालं कुठे काय पण आई तुम्हाला रमा हे नाव का आवडलं कारण माझ्या वाहणारे सुनेच म्हणजे तुझ नाव रमा आहे म्हणून म्हणजे आई तुम्ही पोरी मी आता बरी झाले रमा आणि सुधा यातला फरक मला कळायला लागलाय आई आता म्हणजे एकच इच्छा आहे अजूनपर्यंत जे नाटक करत होतीस ते प्रत्यक्षात आण पोरी माझा अशोक लय गुणाचा आहे पण ढोळा आहे भाबडा आहे तू त्याची बायको झालीस तर आणखी काय हवंय मला ऐकशील माझ काय मुली काय गाराणं मागायचं आहे तर माग घातलं की मनातल्या मनात ठीक आहे चांगला नवरा मिळू दे हवालदार साहेब नवस फेडायला आला होता नवसाला पावणारी देवी माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर लय उपकार केले आता खरोखरीचीच पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर नाही बाई बाई कसं शक्य आहे बाई बाई तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे